अजून कसे नाही आले? कुठे हरवले काय की? सॉरी सॉरी सॉरी, मला जरा उशीरच झाला नाही का? जरा उशीर, अर्धा तास उशीर आला तुम्ही. ते आहे अग मैना, तुला भेटायला यायचं म्हणल्यावर मला जरा आंघोळ पांघोळ करून यावं लागत ना. म्हणजे रोज आंघोळ करत नाही? करतो की, पण आज जरा स्पेशल आंघोळ होती ना, त्याच्यामुळे येळ लागला. बर ते जाऊ दे. मैना मला एक सांग ना, तू साबण कोणचं लावीती का? बर माझ्या साबणाचं काय करायचं तुम्हाला? अगं मैना, आतापर्यंत 100 साबण या देहाला घासल्यात, दगडाने पार कातडीने घाले इतकं घासले तरी मी गोरा आहे ना. आणि तू बघ ना कशी गोरी आहे, एकदम पालीच्या पोटावानी पांढरी फट्याक. हा बाबो मैना, तू अशी हसत जाऊ नको ग. तू अशी हसली ना माझ्या बॉडीत 420 चा करंट लागत हो. अग मस्करी केली मी. बर ते जाऊ दे, तुझ काय काम होत सांग ना. मला माझं ना तुमच्याकडे एक महत्वाचं काम. मैना एक काम काय? तू 10 काम सांग ना. अग तुझ्यासाठी मी चंद्र तारे तोडून आणीन ग. चंद्र तारे नको, मला ना 5000 गरज आहे. द्या ना मला उसने 5000. 5000? काय झालं आता गेली का हवा? लो चंद्र तारे तोडून आणणार होता तुम्ही माझ्यासाठी. तसं नाही, तू काय समजी ती मला. 5000 काय, तो यासाठी 50000 आणीन मी. अगं बाई खरंच? मग मग द्या की मला तेवढे आणून. देतो ना. जीव आहे माझा फक्त, फक्त तुमचा. माझा जीव आहे तुझ्यावर. मी असा गेलो आणि असा आलो. 5000 तुला कुठून आणायचे? काय ग मैना, जेवण करीत होतो घशात घास अडकला ना, एवढं काय अर्जंट बोलावलं? अगं बाई मग सावकाश जेवण करून यायचं की? पोटभर जेवले ना. ढेकर येतोय. मैना असं कस बर, तो बोलावले यायला नको वय. असं वय, तुम्हाला लईच काळजी आहे माझी. अगं त्वाशिवाय मला काही दिसत नाही मैना, रात्र दिवस फक्त तुझाच विचार चालू असतो मनात. असं वय, माझ एक काम कर ना. हाय का आता तुझ्या कांच्या बी गोष्टीला कधी बी नाही म्हणलंय का? मी म्हणलंय का? आ तू फक्त शब्द टाकून बघ मैनावती, पूर्ण करायची जबाबदारी माझी. खरच मग मला ना सध्या 5000 लय गरज आहे. 5000? हा का नाही तर का? आहेत ना, मी कुठं नाही म्हणलोय. पण खिशात कोण पैसे घेऊन इंट वय? बँकेत येत, मला बँकेत जावं लागेल मग पैसे काढायला. जाऊ का? या ना मग आनंद तेवढे. हे काय लगेच येतो, पण लवकर या बरं. हे असं जातो वाट बघते मी. इथंच ता मैनावती, येऊ का? लवकर येतो. 50000? 5 रुपये आहेत का खिशात? आता हिला तर बोलून बसलो, 5000 आणून देतो. द्यायचे कुठून? नाही म्हणावा तर मैना हातातून गेल. कोणाला उसने मागावं तर कोणी दारातही उभं करीत नाही. पण ते उसने मागितलेले एक वेळेस बरे, पण मैनाला पैसे नाही दिले तर ती मला दारात उभी नाही करायची. तात्या चला 5000 जुगाड करा, बोलून बसले आता. नाही नाही दे ना, दे मैनाला 5000 दे. म्हणशीन का परत? दे म्हणशीन, म्हणशीन का परत? आहेत म्हणून 5000 म्हणशीन. आता कुठून आणायचे ह्या मैनाला 5000? कोणत्या बँकेत लुटायला जायचं? कायची बँक कायच काय मैना? माझं साधा अकाउंट नाही ग बँकेत. आता कोणावर डाव टाकावा? रघुवींद्र करा, काहीतरी हालचूल करा. बसून चालणार नाही, आणि मैनावतील तर नाराज करून अजिबातच चालणार नाही. चला काहीतरी बघितलं पाहिजे. कुठं नाणार आता काय करणार? ओ रघुशेठ, ओ या इकडं आते बसा. आज रागाचा डायरेक्ट रघुशेठ. काय चाललंय?
काय नाही रघु शेठ नेमक भानगड काय म्हणायची भानगडच अरे ते भावशाचे आहे ना शेईल बोकड झाले त्याच्यात काय नवीन आहे ते नैसर्गिकच असतंय असं आहे का ते हा पण आता नैसर्गिकच आहे पण मी काय म्हणतो रघु शेठ बोल ना मला तुरकी नड होती ना ते आलं लक्षात काय नड होती फाच गर्दी ना उसने ऐका आता उघड्या शेजारी नागडा आलं सारा रात घेऊन मेलं म्हणजे म्हणजे मला बी लागतात 5000 बघ ना काय होतंय कराव तुला कशा लागत तुक मुग मावारलं ना नको हानू जेवढं सांगितलं तेवढं कर पाय दू म्हण सगळ्या केवढ्याच्या दी 5000 मला तूच दी मला अरे म्हणजे आपण दोघं बी सारखेच आहेत ना सारखेच भुक्कड बर एक काम कर हा तू जाय भावशाकडं मी जातो सागऱ्याकडं आणि दोघं बी नाही म्हणले मग भीक मागू ना जाय बर तू मग कर भेटला नाही म्हणलं ऐका गेले गेलं म्हणजे मारित का मला अहो म्हणलं घरी आहेत का गावात गेले असं म्हणून बर कशाला आला बोल मी आलंय अर्जंट काम आहे तुमच्याकडे पण कुठल्या तोंडाने सांगू कळत नाही मला लोक कोणत्या तोंडाने सांगत तेच तोंडाने सांगू का माझ लय महत्वाचं काम आहे मी सध्या लय अडचणीत काय झालं आत्याला आत्याची लय अवघड कंडिक्शन आहे अपेंडिक्सच ऑपरेशन आहे तिचं लय दुखत आहे आणि तू आता तर मी तकाट चालताना पाहिली सकाळी तकाट तकाट चालत नव्हती तिला हॉस्पिटलात घेऊन चाललो होतो डॉक्टर म्हणले लवकर अपेंडिक्सच ऑपरेशन करा नाही तर अपेंडिक्स कधी उडी हानीन तिने उडी हानली का तो आत्या उडी हानीन म्हणून मग म्हणलं सगळ्याकडून थोडी थोडी मदत घेतोय तुमच्याकडून काही मदत झाली तर बरं होईल बरं मला सांग किती पैसे लागत आहेत नाही लागत 5000 लय आले 5000 अरे मी आता ते बायकोच्या कामासाठी ठेवले होते तेच देतो तुला ते मी मग बघ काय करायचं बायकोचं काय कधी काय म्हणजे करता येईल तुम्हाला काही बी पण आता ही आता गेली तर परत ऐक ना माझ्याकडे कॅश नाही मी तुला ऑनलाईन फोन पे करतो लवकर करा लय अर्जंट आहे चालतंय चालतंय तुमच्यासारखा माणूस ये काळजी घ्या त्याची चांगल्या हॉस्पिटल मध्ये तिला बरं का ऑनलाईन करत नक्की करत तुला जाऊ सर येईन त्यावर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी यायला सागर भाऊ भाऊ असं काय जिवंत आहे मी अजून तुम्ही आहे वो जिवंत अत्यंत गरज आहे तुमची आता बस 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 गरजेपुरताच दिसतो का मी नाही रे आता काय सांगू सागर भाऊ बस 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 पुरी येईन गावाला थोडी फार नड होती नड कुठ पैशाची अच्छा अच्छा मला 5000 रुपये लागतात लय अर्जंट आहे लईच अर्जंट आहे इथं काय जाड आलं ते काय पैशाचं तेवढ्या मदत करणारे सागर बहू अरे पण पैसे मी काय असं खिशात बंडल घेऊन फिरवतो काय आता काय सागर बहू आमच्या आजीवर दुःखाचा डोंगर कसळलाय दुःखाचा डोंगर आजीव कोसळलाय तू कायला गळ काढी तो जसं आजीव कोसळलाय डोंगर गेली काय आजी तुझी हॉस्पिटलला घेऊन जायचंय अर्जंट ऑपरेशन करायचंय 5000 रुपये कमी पडल्यात 5000 तो ऑपरेशन होते का नाही नाही कमी पडल्यात ना म्हणून लागतात तुमच्याशिवाय कोण आहे मदत करणार द्या बरं 5000 रुपये ते भावशे बिवशे कोण घेऊ नको तरी तुमच्याशिवाय कोणीच नाही कोण भावशा पाहिजे इकडे बर नका करू तुझे यायला पैसे नाही तर बोमल्यात तुला पैसे दिले का तू देत नाही टाइम हप्ताही देत नाही व्याज देत नाही परत बसत बोकात खोट नाही बोलत हो खोट नाही बोलत खरंच लय अर्जंट पैसे लागतात एक मिनिट फोन आला या फोनचे तरी पैसे दिले ते का मला हॅलो नाही ना भेटले पैसे आजी भाऊ नको गळ काढू ऐक मी काय सांगतो ऐक आजी पैसे देणार नाही मग दोन मिनिट येते
पैसे काय माझ्याकडे कॅश नाही. तू पुढे जा, मी तुला पाठवतो, टिंगल पे करतो. नक्की करा. अरे टिंगल पे आपल्या मोबाईल मध्येच आहे, आप लगेच पाठवते. किती पाठवायचे म्हणला? 5000. चार पात्र चालते. बरं पाठवतो जा. चालतं येऊ करा तेवढा टिंगल पे. काय टिंगल पेन देव झाले. थँक्यू. परत कधी येणार? लगेच. आजी बरी झाली का? पैसे आजीला बरी करू ना, नाही तर घालवशील म्हणते ना. आजी संगत गेलं पैसे नाही. महत्वाची बात मी बघत होतो. मी गौतमी पाटील. मैनावती काय म्हणती? किती उशीर केला हो? काढून आणा म्हणलं तर तिकडेच बसले. तुला पैसे द्यायचे म्हणलं साधा विषय का? पण मी आणलेच पैसे. बघ आणले. तू मागितले म्हणलं मी देणार नाही, असं कधी होईन का? बाई माझं महत्वाचं काम केलं तुम्ही. लय महत्वाचं काम झालं ना. मी कसल्या घंट्याचे तुझ्या भाऊजांनी दिले मला पैसे? नाही काहीतरी म्हणले तुम्ही. नाही नाही मी आणले पैसे. मला आहे ना म्हणजे तुला सांगितलं ना तू महत्वाचं काम आहे म्हणून मी तुझ्यासाठी आणले पैसे. फुलं सुंदर आहेत. कोणत्या झाडाची आहेत? हे काही या झाडाची. त्याला काय म्हणतात? आमचं झाड आहे. नाही झाड म्हणतात का त्याला? झाडाची फुलं. आपल्याला झाड काही कळत नाही. बरं असू दे. या तुम्ही आता मग. हा चहा. चहा ना पुढच्या वेळेसात. एक फुल तर नेऊ का? फुल कशाला पाहिजे तुम्हाला? कोणाला देतं फुलं? मी वास घेत बसलो असतो फुला. मग बस इथंच. नाही नाही तुम्ही या आता. मला जे महत्वाचं काम आहे ना ते करायला जायचं. या तुम्ही. हा बसलो असतो. गेलो असतो कट. नाही नाही पुढच्या वेळेस या. पुढच्या वेळेस परत टाइम. हो बाई सख्याने तर पैसे दिले पण हा रग आहे कसा येईन अजून. मैनावती. मैना तिची आईला कुलू. मैना गेली कुठ? या तात्यानं तर काय पैसे दिले काय तिला? मैना. मैना आईला. मैना गेली कुठ? आईला काय मैना होते तुम्ही इत मैना. आईला जित वय तू. मी तरी म्हणलं गेली कुठं मैना? कामाचा शोध देतोय तुला. मैनावती तुझं झालं बर का? काय काम? काम बद्दल बोलताय का? थोडासा त्रास झाला पण केलंच. कसला त्रास? त्या सागराला चांगला गंडवला. 5000 रुपये काढूनच आणले. पण आणलेच आण मग. आपल्याला कोण नाही म्हणतोय वय. पण काही बेचं काम नाही ना? अजिबातच नाही. बर मैनावती या रघुवींद्राने तुझं चांगलं काम केलंय म्हटलं. लय महत्वाचं. चांगलं म्हणजे काय? लय महत्वाचं. मग तू याच्यासाठी काय करणार? तुम्हाला ना पाहिजे ना. काय? गावरान शेळीच्या दुधाचा चहा. लगेच? लगेच नाही संध्याकाळी. लगेच पाजवला असता. नाही नाही तसा राहू ना जरा कसा कोरडा. नाही लयच कोरडा पडलाय. संध्याकाळी पाहिजे तुला. मग चालतंय देऊ. मोजून घ्या. हे 2000, हे 2000, 500, हे 5000. तू खुश ना? तू खुश पाहिजे. बाकी काही नाही, मला तुझीच काळजी आहे. मग आता निघा तुम्ही लगेच. हा निघा ना. थांबला असतो. नाही मला जायचंय ना. ते महत्वाचं काम नाही का माझं? तुझं महत्वाचं काम ते महत्वाचं आहे. बरोबर येऊ. बाय. चल बाई माझं तर काम झालं. हे 10000 हे सख्या आणि रगेने मला दोघांनी पैसे आणून दिले. पण माझं कर्तव्य काय? सागर आणि भाऊसाहेबांना जाऊन थँक्यू म्हणणे. तेवढं काम करून येते बाईंनी. चला चंदे. मी तुला बघायला आलो त्यावेळेस कशी दिसायचीस गे तू? कशी? पंजाबी ड्रेस मध्ये. आणि नंतर जेव्हा पाणी घेऊन आली ना तेव्हा साडीवर काय दिसत होतीस तू? असं वाटायचं ही दोनच घेऊन जावा तुला घरी. घेऊन गेले. आता तो आता बाप होता ना म्हशीच्या तोंडाचा पुढे बसलेला. माझ्या बापाला असं नका ना म्हणू. होय का? आता त्यावेळेची परिस्थिती तशी होती. नका ना असं म्हणू.
मी तुम्हाला म्हणत होते राणी यार आणलेलं घातलं नाही का तो गळ्यात आज कशाला घालायचं है का तुला लई वेळ सांगितलंय चंदे तू घरात दागिने ठेवीत नको जाऊ चोर चिलटे येतात आपलं गळ्यात असलं म्हणजे बरं राहत आडी नडी लखावा मला लागत काम येत तो आवय हा एवढं सोपं आहे तुझा गळा कापायला कोणी तू गळा कापीशील ना एखाद्याचा जाऊ दे ऐक ना आज काय केलंय खायला आज ना वळ खापो मी काय केलं अयो काय केलंय वळ खातो मी आता वळखत आता काय तू आहे चेहरे लिहिलं काय वळख म्हणून तू कवा काय करीतेस मग तुम्हाला वास नाही राहिला माझं हाताच घेऊन दे हा अयो आळूच्या वाड्यान धापट गेलाय तू आई वळ गेलं की नाही जा हाताच्या वासावर वळखलं अरे त्याच्यात कांदा घातलेला लय त्याच्यामुळे मग मला आलं वळखते धापट्यात कांदा नाही घालीत का उगत आपली तू कुठे गुळ कधी जाते बर ऐक ना अलीकडे येईन थोडस उंच की लय नको दम दम मीच येतो है का ऐक ना रेनाका रेल आपल्या आपल्या पुढच्या होणाऱ्या मुलाचं काय नाव ठेवायचं सांग ना भाई बाई ऐक प्रिया मला बाई म्हणलं तुला मी तुम्हीच सांगा ना काय नाव ठेवायचं मुलगा झाला ना बाबूशा ठेवू आणि मुलगी झाली ना चकुली ठेवू चकुली नाव चांगलं आहे बरं का मी एक सांगू पण मला मुलगीच पाहिजे आपल्या हातात थोडं भाऊसाहेब मी ना तुम्हाला थँक्यू बोलायला आले होते कशाबद्दल ती तुम्ही मला मदत नाही का केली 5000 त्याच्याबद्दल माझं ना खूप महत्वाचं काम झालं म्हणून कुठे काय म्हणली का आपलं काय नाव ठेवायचं बाळाचं आपण कशाला ठेवायचं लोकच ठेवतील ना नाव लोक ठेवतील मग तुला काय म्हणायचं नेमकं मला काय म्हणायचं म्हणजे 5000 रुपयाचं काय भानगड होती मला काय माहित लई लाजत मुरडत बर थँक्यू बँक्यू म्हणत आली होती हा मी किती दिवस झाले मला एक शालू घ्यायचंय म्हणते हा त्याला तुम्हाला पैसे नाही हा 5000 दिले हा अरे मला माहित नाही मला पैसे पाहिजे आता 5 नाही मला 10000 पाहिजे कोणाशी शालू घ्यायचंय मला अरे किती दिवस झाले काही संबंध नाही तिला मी दिली नाही ती मला थँक्यू कशाबद्दल म्हणते मला काहीच माहित नाही काहीच माहित नाही कुकुल्या बाळाला आहे ना पर घरापर्यंत येऊन थँक्यू म्हणते तरी हा लय्याड्याचं सोंग घेत नका जवळ तुम्ही नावाची चंद्रकला मी पण हा काय ते आलत तोंडाला काय आलं तुमच्या तोंडाला काय येत आहे हा काहीतरी झालंय घोळ झालेलं दिसतोय घोळ झाला कुठं कुठं घोळ करतात काय काय घोळ करतात हा घोळ पांडेचे तुम्ही नुसते उरक घरातले काम उरक हा उरक ना घरातले काम काय काम वाली बाई दिसली का तुम्हाला मी हा मी जातो नाही तर मग कुठं जाता तुम्ही मी उरक इथंच मीच जाते काही नको तुमच्या गुलू गुलू गोष्टी काही नको मला मला 10000 संध्याकाळपर्यंत पाहिजे सांगून ठेवते जेवायलाच देणार नाही तर आयला याचा कुठं तरी उलगडा करायला पाहिजे त्याशिवाय नाही जमणार छा आयला सागरराव ओ सागरराव काय गं का म्हणते त्याच्या नावाने ओरडत माझं ना काम होतं त्यांच्याकडे कोणतं काम आहे त्यांना थँक्यू बोलायचं होतं आणि कशाबद्दल त्यांनी ना मला 5000 मदत केली 5000 माझा नवरा मला 100 देत नाही आणि तुला 5000 दिले तू ना त्यांना आल्यावर थँक्स म्हणून सांग ना माझ्याकडून प्रेमाने सांग पण येऊ दे त्यांना बघतेच नरस यो साधना काय साधना पाणी आणत काय पाणी कुठे गेलते गावात गेलतो चहा प्यायला गावात गेलतो ती मैना आली होती तोंड घेऊन थँक्यू थँक्यू म्हणायला आली होती 5000 वाटून आले तिला मी 5 इथं मीच खायला मागे तिला कुठं 5000 इथं मी लग्नाची बायको असून मला 100 देत नाही तिला 5000 देऊन आले का तुम्ही
खोट बोलू नका बर का माझ्याशी खोट अजिबात बोलायचं नाही अगं तू ही शपथ नाही बोलत खोट बोलू नका की माझ्याकडे आले म्हणे तुम्ही तिला 5000 रुपये दिलेले मला काय माहित नाही आताचे आता जायचे आणि 5000 रुपये आणायचे अयो आईले बलतीच भानगडे राव मी नाही दिले तिला 5000 मी वाटते नव्हते तो का मला अगं देतो ना तू म्हणाल त्या देतो ना तू म्हणाल त्या कधी देता का ए टी एम देतोय तुझ्या हातात खोट बोलायचं नाही बरं का तुम्ही खोट काय बोललो आता मी 5000 रुपये दिले पण महिन्याला नाही दिले मी बायांना पैसे वाटायचे धंदा आहे का माझा मी त्या रगेला दिले होते तिकडे डोकर पडली का थँक्यू म्हणायला आली होती ती डोकर पडली का ती बघायला लागन जाऊ का तुम्ही डोकर पडले मी तर रगेलाच दिले तो आलो आता बोंबल दादा मला 5000 रुपये द्या मग मी दिले मला माहित नाही 5000 रुपये आत्ताचे आत्ता जायचं आणायचे मला माहित नाही तोपर्यंत मी जेवण पण नाही बनवणार जा पाणी तर दे थोडं अजिबात नाही मिळणार जा लगेच जा 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 5000 रुपये आण चप्पल तर घालू दे लगेच जा चालल येतो घेऊन 5000 राग्याच्या आईला ना उलटा पालटा करून आला ना 5000 तर 5000 गेले बायकोनी मी मारलं डोकं लाव झालं लय मनस्ताप झालाय मला टिंगल पीचं स्क्रीनशॉट आईला जका या 5000 ते तर गेले ते गेले पण बायकूनच झाडून इतका मारला काही विचारूच नको अयो भाऊ साहेब तुमचे बी 5000 गेले का तुमचे बी म्हणजे तो गेले काय माझे गेले 5000 अयो आईला पण आता करायचं काय भाऊ साहेब करायचं काय थांब तू आता हॅलो सख्या अरे कुठे आहे तू आता तुपल्या आत्याचं बरं आहे का आहे का गेली आहे ना बरं एक काम कर अजून जर तुला पैसे लागले ना तर येऊन घेऊन जाय आताच कांद्याची पट्टी आली 7000 हा 5 देतो ना 2 राहू दे मला खर्चायला हा ये लगेच येऊन घेऊन जाय हा ठेव ठेव आता मी त्या रग्याला फोन लावता हॅलो हा लघवेंद्र रघवेंद्र कुठे आहेस बाळा हॉस्पिटल आजी हाय का गेली हाय 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 दुःखाचा डोंगर उठला का तिच्यावरून नाही अरे तेच म्हंटल गेली का हाय बरी आहे का गुचकी होय म्हंटल परत पैसे वैसे लागतात का काय लागतात अरे बापरे मी कशी योग्य वेळेत आठवण काढली का नाही तुझी बर मग येतो का अरे मी पैसे काढून आणले होते टिंगल पेन आहे रे कॅशच काढू कॅशच काढून देतो तुला डायरेक्ट तू ये वाट बघतोय हा उतावी झालो मी मदत करायला तुला ये 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 120 च्या स्पीड न ये ठोकू नको बरं वाटत कोणाला ये भाऊ दे ना मग 5000 रुपये कांद्याची पट्टी आली ना तुमची आली ना हा द्या बर की आत्याला दवा खाता औषध आणि सलाईन मिलाईन लावा लागेल ना ऑपरेशन झालंय सक्सेसफुल म्हणले डॉक्टर असं का हा मारून पैसे देत का तुमच्यात अयो कुठे गेले ते पैसे कोणचे मी दिलेले तुम्ही काय दिले तुम्ही दिले ते 5000 ना दवाखान्यात गेले ना आजीला हा त्या आत्याला हा आत्याला बरी आत्या ऑपरेशन सक्सेसफुल झालं कुठलं गेलं ऑपरेशन अपेंडिक्स असं का हा अपेंडिक्स कुठं डोक्यात असत पोटात इथं मनकेची घातले ना मग आणा तुम्ही झालं ना ऑपरेशन झालं डॉक्टर म्हणले सक्सेसफुल झालं म्हणून झालं का हा आजील घरी आणलं का दवाखान्यात ठेवलं आजी नाही आजी होती माई आजी जिवंत अजून आजीला काय नाही आलं धड दाखवते 47 वर्षाची हा ते आत्या आहे का तुमली हा अपेंडिक्स हे ऑपरेशन आहे झाली ना बरी बरी झाली चांगली झाली ना
कुठे नेले पैसे? अपेंडिक्स मधी. कुठे नेले? अपेंडिक्स मधी. कुठे दिले? खरं सांग. अपेंडिक्स मधी. महिन्याला दिले. महिन्याला दिले? अरे नालाय का त्या महिन्याला दिले, पण सगळं घरी आमच्या वाटव झाले. काय झालं? बायको चढली मै कमून. आता कमून काय सांगू? तिनं येऊन सांगितलं माझ्या बायकोला थँक्यू बर का, तुमचे 5,000 भेटले बर का. मग आता मी काय करू? आता जीव देऊ का पुढे? महिना थँक्यू म्हणली. दोघ बायकून मी बोलत होत गुलू गुलू, तिथं आली म्हणली हाय, 5,000 भेटले, थँक्यू बर का भाऊसाहेब. मग मग बायकून आमच्यावर केला काय भडीमार शिव्याचा असं म्हणून मला आवडते. अरे नालाय का, अरे असं वाटलं तू चांगल्या कामाला लावशील, पण तो काय केलंस हे बघ. आधीच लागला वाढायचं, आधी लय जोरात आणला का देन टाकीन त्यांच्या वरचे तुमचे पैसे पैसे झाले तुम्ही शांत लेकरांना लेकरांना एकटं बोलून मारिल पडी गेली त्याच्यावर. तू प्लॅन तुमले तू गमत बस चेताल माझे आवडत नाही तर मला इमोशनल कर नको, नाही अजून 5,000 देईन. नाव चांगलं देणार आहे घरी, नाव चांगलं देणार आहे बाबा. अजून एक अजून मी म्हटलं भाऊन मी बघून घेतलं असतं ना, तुपले वाटवतो का मी वाढल्या नाव सांगून बर का बघूया जाग्या. गेला केळ इथं बस याच्यावर देतो ना काढून बस की इथं एक बस होतो ना तात्या. अरे बदर झाला काय थांब जरा. ए बधिरा जा घरी, गन पावडर कर, उठ उठ परत या थोड टायमानी. ये परत जा हळूच जाय. मित्र आहे ना चांगला बेटा. विषय नाही मित्र, तेच बोललो भेटून कसा गेला नाही पाठीला ठेवायचं मग भेटायचं. सिंगल पे करायचं ना सिंगल पे महत्वाचं. देवर भाई चल देताना केस काढून. तू काय आली तू कमून आणता नाही काय आली तू? 5,000 कॉलला दिले. कॉलला दिले? आजीला दिले. आजी कुठे आहे? हॉस्पिटलात. काय करते? बेडवर पडलेली. मग तू कसा डोंगर कोसळलाय? तो कुठे आहे? डोंगरावर. अरे डोंगर कोसळला म्हटलं 5,000 रुपये नेले तू दिले कॉलला? आजीला दिले ना. तू काल आली तू तो दिले का? त्याला मदत करतोय. इकडे बघ 5,000 कुठे? आजीला दिले. कुठे आजी? वर गेले. वर गेले बेडवर. कोणाच्या? हॉस्पिटलच्या. हॉस्पिटल कुठे? जमिनीवर. पैसे कुठे? आजील दिले. खरं बोल नाही ते कान फडे देईन माझ्या बायकोने मला नाही मारलं. तू काल आली तू मदत करतोय. करू दे ना मदत. आज तू काय लागला माझा मार खाऊन सोडू काढू नको पैसे बोलले महिन्याला पैसे दे. याचं जे झालं ते मा झाले. काय झालं? रडून झाल्यावर सांग मग. 5,000 महिन्याला 5,000 दिले तू. माझ्या बायको आली, माझ्या बायकोला म्हणली माझ्या बायकोने म्हणलंय सुचलं का उद्योग. ओ हे रमला ते. तू काय आली तो? तू कपला मदत करतोय? काय जेव्हा मदत करतो मारू त्याला. आपणच काढलाय संकटातून पाहे. 5,000 पुढे. बापाला सांगणार मी कोणावर सांगणार जे टाकली टाकल्या म्हणतो का वडीलधारे माणसं. टाकला म्हणून काय झालं? टाकल्या ना म्हणायचं काजाला म्हणलं टाकल्या टाकल्या का त्यांना आहेत ना दोन चरखी असं एक नाटक बस आजीबात राडायचं.
रडायचं नाही रडायचं नाही रडायचं नाही कधी देणार मध्ये पाच हजार दहा वर्षांनी उठू का मी उठू का दहा दिवसांनी दहा दिवसांनी द्यायचे आता निघायचं बाबा बिबड पुसायचं ऐक गावात जाऊन सांगायचं नाही मला मारले सांगशील का भेटू नको भेटला तर लय मारीन तुला ऐक टिंगल पेन पाठवले होते टिंगल पेच करायचं निघ हल लय आले आता काय करायचं आता घरी जायचं बाईकचं गुल गुल बोलायचं एवढं झालं काय घरी नाही जायचं आता मग ते पाच पाच गेलेले आणायचे हॉटेलवर जायचं चहा प्यायचं आणि मग घरी जायचं नाही तर बायका घरी येऊन द्यायचं नाही आपल्याला बायका तर पैसे नाही राहिले तुमच्या नाडीत असेल दोन रुपये हा चल करू काहीतरी माझा मला चहा तात्या